आणि जसं आता रेनी सीझन चालू आहे म्हणून आम्ही चाललो आहे माउंटेन्सवर रेनफॉल पाहायला. आणि आम्ही सगळे तिकडे भिजणार पण आहे. आणि चला मी तुम्हाला दाखवते की आमच्यासोबत अजून कोण कोण येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. गणपती बाप्पा ओरिया. मंगल मूर्ती ओरिया. आता आम्ही निघालोय आणि आमच्यासोबत आंटी आहेत. अनु आहे आणि अंकल आहेत. इकडे सगळ्यांचा फोटो शूट चालू आहे आणि इकडे माझी व्हिडिओ चालू आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं निपाडे भाऊ म्हणजे आडवला जाते असं म्हणायचं. एक मिनिट हा नाही ते आम्हाला नाही जमत ते पाहिलं चार मिनिट झालं तर काहीच थांबून गेलो. Thank you.
आता वॉटरफॉल पण दिसत नाही काही थंडी वाजते का राध्या मग थंडी वाजते रेनकोट घालून घेतला म्हणून आता जरा बरं वाटतंय थंडी वाजल्यावर रेनकोट घालतात का आता स्वेटर नव्हतं रेनकोट घालून घेतलं तरी बरं वाटतंय आता खूप भूक लागलीये काय म्हणते आता खूप भूक लागलेली आहे ओके आता जेवूयात आपण बावली डॅम व्हिजिट करून जाणार आहे आणि आम्ही घरी आलोय आणि सगळ्यांनी तिकडे खूप एन्जॉय केलं आणि तिकडे खूप सारे छोटे आणि मोठे वॉटरफॉल्स होते मी तर तिकडे जास्त व्हिडिओज नाही घेतले कारण की तिकडे खूप पाऊस येत होता आणि मला खूप कसं तरी वाटलं की मी एवढ्या छान मुमेंट्स कॅप्चर नाही करू शकली मला हा स्पॉट खूप आवडला म्हणून मी इकडे परत व्हिजिट करायचं ट्राय करणार आहे आणि जर तुम्हाला पण जमलं तर तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा हा खूप छान स्पॉट आहे बावली डॅम नाशिकपासून अराउंड 60 किलोमीटर्स लांब आहे आणि मी आजचा व्हिडिओ सिक्रेट इकडं सेंड करते सो बाय बाय टेक केअर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ